नमस्कार, स्पाइस बॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे। भजी कोणाला नाही आवडत, भजी सगळ्यांनाच आवडतात, आणि जर का ती अंड्यांची भजी असतील तर अजूनही छान लागतात। तर आज स्पाइस बॉक्स मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कसं बनवतात एक पकोडास। एक पकोडास बनवण्यासाठी लागणारी सामग्री आहे अंडी, बेसन, हिरव्या मिरच्या, लाल मिरची पावडर, मीठ, बेकिंग पावडर, काळी मिरी पावडर आणि कोथिंबिरीची पानं। एक अंडं घेऊया आणि त्याचे चार भाग करूया। जर का तुम्हाला त्याचे दोन तुकडे करायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकतात। आता थोडंसं मीठ शिंपडूया आणि काळी मिरी पावडर सुद्धा, थोडं मीठ, सगळीकडे पसरून घेऊया। असंच थोडी काळी मिरी पावडर पण पसरून घेऊया। आता एका बोल मध्ये थोडं बेसन घेऊया, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ। मी आधीच अंड्यांवर ऍड केलेलं आहे पण तरीही इथे ऍड करते। थोडी लाल मिरची पावडर, जर का तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पावडर ऍड करा। कोथिंबिरीची पानं, थोडी बेकिंग पावडर, पाणी ऍड करूया आणि सगळं नीट मिसळून घेऊया। आता अंड्यांचे सिंगल तुकडे घेऊन त्यांना मिश्रणात बुडवून घेऊया आणि तळायला ठेवूया। मीडियम आचेवरच शिजवूया, मोठ्या आचेवर शिजवू नका। जर का तुम्ही याला मोठ्या आचेवर शिजवलं तर ते मधनं तुटून जाईल, म्हणून याला मीडियम आचेवरच शिजवणं गरजेचं आहे। पकोडे आता तयार आहेत। खमंग आणि स्वादिष्ट एक पकोडे आता तयार आहेत। यांना बघून तोंडात पाणीच सुटतंय, नाही का? तुम्ही यांना खाऊ शकता टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी सोबतही। हे एक पकोडे उद्या सकाळी नाश्त्यासाठी बनवा आणि यांना परिवारासोबत एन्जॉय करा।